बारा डबरे येथील खुनाची घटना ताजी असतानाच मंडई परिसरात घडला आणखीन एक खून धारदार शस्त्राने वार करून डोक्यात फरशी घालून एकाचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी घडली धारदार शस्त्राने वार करून व डोक्यात फरशी घालून एकाचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली कराडच्या भाजी मंडई परिसरात ही घटना घडली असून तीन संशयितांनी हा खून केला आहे खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही जुबेर जहांगीर आंबेकरी वय तीस राहणार कुरेसी मल्ला असे खून झालेल्या नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास जुबेर यांच्यावर तीन संशयितांनी चाकूने वार करून हल्ला केला तसेच त्यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांचा खून केला रक्ताच्या थरळ्यात पडलेल्या जुबेरला उपचारासाठी विनोताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रणजित पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे घटनास्थळी दाखल झाले याबाबतची फिर्याद जावीर जहांगीर आंबेकरी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड